पवार असे प्रचंड उदारमतवादी होते, पुरोगामी होते. मी जबाबदारीनं महाराष्ट्राला सांगतो. मी आता मला वाटते दुसऱ्यांदा ते तिसऱ्यांदा मी त्यांच्याबद्दल, मी खूप छोटा माणूस आहे, मी एका मेंढपाळाचा ओबीसी मधला भटक्याचा पोरगा आहे. पवारसाहेब म्हणजे खूप अनुभवी आणि खूप धोरणं राबवणारी आहेत. पवारसाहेबांनी महिलांच्या बाबतीमधलं रिझर्वेशनचं धोरण असो किंवा मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासंदर्भातली त्यांची भावना असो की जी पवारसाहेबांना कायम टार्गेट करतात. यंग म्हणजे ज्यावेळी यंग होते पवारसाहेब, म्हणजे त्यांचा प्राथमिक अवस्था होती त्या म्हणजे 92-93-94 कालावधीतले, पवारसाहेब प्रचंड उदारमतवादी होते, पुरोगामी होते. मी जबाबदारीनं महाराष्ट्राला सांगतोय. पण आत्ता पवारसाहेब मला वाटतंय या सिच्युएशन मध्ये ते पण मी त्यांच्या मताविषयी मी त्यांच्याविषयी मी निगेटिव्ह नाही बोलणार, पण ते व्यक्त होत नाही त्याची आम्हाला खंत आहे. अरे पवारसाहेब प्रभावी व्यक्तिमत्व आहे. या पवारसाहेबांनी जर एक मीटिंग लावली तर ते तरुणांना अपील करू शकतात, सांगू शकतात, आणि त्याचा परिणाम माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांवर होऊ शकतो ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.